आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज. या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलेस आणि सराफ खडकसर पुणे. हवेलीतील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या पंचक्रोशीमध्ये सुरू आहे. यशवंत सहकारी साखर कारखान्याचं संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीच्या पॅनलच्या प्रचाराचं नारण श्री चिंतामणी चरणी वाहून प्रचाराला सुरुवात झाली आहे. यावेळी शेतकरी सभासद यांनी विरोधकांचा समाचार घेतला. यांच्याशी रॉयल मीडिया न्यूजच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूयात. कुंजीरवाडी येथील शेतकरी सभासद आहे. या कारखान्याचा हवेली तालुक्याच्या विकासाशी फार मोठे संबंध आहे. आदरणीय स्वर्गीय खासदार हवेलीचे पुण्याचे भाग्य विधाते स्वर्गीय अण्णासाहेब मगर आणि या परिसरातील महात्माजींचे गांधीजींचे सहकारी मणिबाई देसाई यांनी विठ्ठलरावजी तुपे पाटील यांनी हा कारखाना उभारण्यासाठी प्रयत्न केला. त्यानंतर दत्तोबांना असतील शिवाजीनांना असतील यांनी अत्यंत आपल्या कुटुंबासारखा कारखाना सांभाळला. परंतु त्यानंतर जे नवीन त्या काळातील नेते मंडळी उदयाला आली त्यांनी एकमेकांच्या जिरवाजिरवीच्या राजकारणाच्या खेळामध्ये या कारखान्याची म्हणण्यापेक्षा या कारखान्याच्या सभासदांची आणि कामगारांची या भूमिपुत्रांची सर्वांचीच चांगली जिरवली आणि हा कारखाना हा देशोधडीला लावला. सर्वसामान्य सभासद देशोधडीला लावला आणि एकेकाळी या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये देशामध्ये नाव असणारा आपला यशवंत हा यशवंत कारखाना बंद पडला. आज 13 वर्ष झालं आमच्यासारख्या शेतकरी सभासदाला. आम्ही नवीन ज्यावेळेस या शेतीमध्ये शेती व्यवसायामध्ये आलो सुरुवातीला काही काळ आम्ही ऊस घातला. त्यानंतर आम्हाला उसाकरता दुसऱ्या कारखान्यांचे उंबरे झिजवावे लागले. गुऱ्हाळवाल्यांची मनधरणी करावी लागली. कधी कधी तर ऊस आमचे तुटले नाहीत आणि त्यामुळं आज आम्ही ज्या काळात 2500 काळात होतो 300 काळात होतो त्या काळात आम्ही उसाकरता आपला हक्काचा कारखाना म्हणून पाहत होतो. आता आम्ही 50 झुकलोय आणि आजही जर कारखाना चालू झाला नाही तर आमच्या पोराबाळांच्या काळात तर व्हायचा काही विषयच नाही. आमच्या या डोळे मिठाईच्या अगोदर आता हे जर नवीन जर तरुण संचालक मंडळ निवडून दिलं तर ते नक्कीच हा कारखाना चालू करतील. तालुक्याला ज्या यशवंतच्या नावानं एक गरिमा होता एक वैभव होतं त्या यशवंत सहकारी साखर कारखान्याला परत एकदा वैभव प्राप्त करून देतील आणि या सर्व शेतकऱ्यांचं कामगारांचं सर्वांचंच कल्याण होईल अशी या ठिकाणी ते भूमिका घेऊन कारभार करतील अशी आशा बाळगतो आणि या सर्वांनाच यशवंत सहकारी सुरू करण्याकरता सदिच्छा देतो आणि याकरता आपण या सर्व तरुण वर्गाला विजयी करावा अशी सभासदांना विनंती आणि आवाहन करतो. धन्यवाद. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.